रामटेक इथे वृक्षदिंडीचे भव्य स्वागत. आज रामटेक येथे दुपारी 3 वाजता वृक्षदिंडी पोहोचली. रामटेकच्या गांधी चौक येथे भव्य स्वागत झाल्यानंतर रामटेकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वृक्षदिंडीचे आगमन झाले. त्यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष राजीव पोद्दार, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा महामंत्री अविनाश खळदकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल कोल्हे, रामटेक नगराध्यक्ष दिलीप देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या संबोधनात डॉक्टर राजीव पोद्दार यांनी सांगितले की वृक्ष कमी झाल्यामुळे पर्यावरणावर याचा वाईट परिणाम होत आहे. त्यांनी नागपूर व विदर्भाच्या तापमानात कशी वाढ झाली हे सांगितले. आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सांगितले की महाराष्ट्र सरकारने दरवर्षी वृक्षारोपणासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. राजू कापसे, रामटेक.